नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमध्ये उरी इथल्या लष्करी मुख्यालयावर पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला सतरा जवान शहीद तर एकोणीस जवान जखमी शूर जवानांनी चार दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान जैश ए मोहम्मदनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी हल्लेखोरांमागे असणाऱ्या शक्तींना तोड कणखर प्रत्युत्तर देण्याची पंतप्रधानांची ग्वाही राष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री यांच्यासह अनेकांनी केला या भ्याड हल्ल्याचा निषेध पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करून जागतिक समुदायापासून एकटं पाडण्याची गरज असल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन चाबहार बांदरामुळे भारत आणि इराण या उभय देशातल्या संबंधांना नवा आयाम मिळेल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास सुंदर आणि सुरक्षित कल्याण डोंबिवलीच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यात ओरॅकल कंपनीशी करणार करार मुंबईजवळच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली चौदा जणांना वाचवण्यात यश तीन जण बेपत्ता शोधकार्य सुरू आणि भक्ति संगीताच्या माध्यमातून घराघरात पोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं निधन आणि सविस्तर वृत्त काही राष्ट्र स्वत कुठलीच प्रगती करत नाहीत आणि इतरांनी केलेली प्रगती त्यांना पाहावतही नाही पाकिस्तान हे असंच एक वाया गेलं राष्ट्र आहे भारतावर कोणत्याच बाबतीत मात करता येत नसल्यानं भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणणं हाच एक कलमी कार्यक्रम असलेल्या पाकिस्ताननं आज सकाळी जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या उरी इथल्या लष्करी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला करून पुन्हा एकवार आपली जात दाखवून दिली या हल्ल्याला भारतीय लष्करानं अत्यंत धीरोदात्तपणे तोंड देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं मात्र या चकमकीत देशाच्या सतरा शूर जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं एकोणीस जवान जखमी झाले असून त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेक नेत्यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे या हल्ल्यामागे असलेल्या शक्तींना तोडीसतोड कणखर प्रत्युत्तर दिलं जाईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करून त्याला एकटं पाडणं आता अत्यावश्यक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे या हल्ल्यानंतर राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय तातडीची बैठक घेतली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल केंद्रीय गृहसचिव तसंच लष्कर निमलष्करी दल आणि गृहमंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात अत्यंत कठोर आणि आक्रमक कारवाई करावी असे निर्देश सुरक्षा दलांना देण्यात आल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं रशिया आणि अमेरिकेचा आपला नियोजित दौरा त्यांनी पुढे ढकलला आहे देशभरातल्या विमानतळ यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश आले आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे असं लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं काल एकूण सोळा दहशतवादी जम्मू काश्मीरात घुसले असून ते ती तीन तुकड्यांमध्ये विभागले आहेत असं सांगून रणबीर सिंग म्हणाले की त्यातली एक तुकडी पूंछकडे गेल्याचं वृत्त आहे अजूनही बारा अतिरेकी मोकाट असल्याचं ते म्हणाले या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचाच हात असल्याचं निश्चित झालं असून हे अतिरेकी अतिशय प्रशिक्षित आणि प्रचंड शस्त्रास्त्र सामग्री बाळगून आहेत ठार झालेल्या अतिरेक्यांकडून चार एके फोर्टी सेवन रायफल्स आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हस्तगत करण्यात आल्याचं म्हणाले ही सगळी शस्त्रसामग्री पाकिस्तानातली असल्याचं स्पष्ट झालं आहे ही अतिशय गंभीर परिस्थिती असून दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी विशेष परिणामकारक योजना आखण्याची गरज असल्याचं पंतप्रधानांच्या कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे पाकिस्तानबरोबर संयमानं वागण्याचं धोरण आता बदलून जशास तसं सडेतोड प्रत्युत्तर देणं अपरिहार्य झाल्याचं भाजपा नेते राम माधव यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जम्मू काश्मीरात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि जखमी जवानांची विचारपूस केली जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एन व्होरा आणि मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनीही खोऱ्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला धोरणात्मकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या इराणमधल्या चाबहार बंदरामुळे भारत आणि इराण या उभय देशांमधल्या संबंधांना नवा आयाम मिळेल असा विश्वास उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अन्सारी यांनी व्यक्त केला विझुल्ला इथं आयोजित सतराव्या नाम शिखर परिषदेदरम्यान उपराष्ट्रपतींनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्याशी उभय देशांच्या हितांच्या मुद्द्यांवर चर्चा केली चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तान मार्गे न जाता थेट अफगाणिस्तानशी संपर्क ठेवण्यात मदत होणार आहे यामुळे येत्या काळात दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील असं हमीद अन्सारी यांनी यावेळी सांगितलं सर्वसामान्य माणूस आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल तेव्हाच देशाची खरी प्रगती होईल हे ओळखूनच खऱ्या अर्थानं गरिबी हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजना मुद्रा योजना अशा कल्पक योजना प्रत्यक्षात आणल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अश्वमेध प्रतिष्ठान आणि ठाणे जनता सहकारी बँकेतर्फे आयोजित पंतप्रधान मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप कार्यक्रमात आज ठाण्यात बोलत होते यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर उपस्थित होते पूर्वी केवळ मोठ्या प्रकल्प आणि उद्योगांनाच बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत होत्या मात्र मुद्रा योजनेअंतर्गत लघु मध्यम आणि कुटीर उद्योगांनाही कर्ज उपलब्ध झाल्यामुळे कर्ज वितरणात राज्य देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे असंही त्यांनी सांगितलं ठाणे जनता सहकारी बँकेमार्फत चार हजार सहाशे जणांना मुद्रा योजनेचं कर्ज मंजूर केलं आहे कल्याण डोंबिवली या शहरांची सुंदर आणि सुरक्षित शहरं म्हणून उभारणी करण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलली असून यासाठी आपल्या अमेरिका दौऱ्यात ओरॅकल समवेत करार होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर डोंबिवली ते ठाणे अंतर कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मानकोली उड्डाणपुलाच्या तसंच दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास नदीवरील सहा मार्गिका असणाऱ्या पुलाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते या दोन्ही पुलाच्या कामासाठी ज्या शेतकऱ्यांचं भूसंपादन झालं आहे त्यांना शंभर टक्के चांगला मोबदला दिला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं एमएमआरडीएच्या माध्यमातून भिवंडी कल्याण आणि डोंबिवली या परिसरात गेल्या दीड वर्ष अधिक विकासकामं झाली आहेत आगामी काळात अंबरनाथ बदलापूरपर्यंतच्या विकासावर भर दिला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाबलाढ्य कंपनी ओरॅकलसोबत सामंजस्य करार करणार आहेत याशिवाय विविध आय टी कंपन्यांच्या प्रमुखांचीही ते भेट घेणार आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या या करारामुळे राज्यातली आतापर्यंतची सर्वाधिक मोठी गुंतवणूक होणार आहे असं मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे या दौऱ्यात माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतमही सहभागी झाले आहेत मुंबईजवळच्या समुद्रात दत्तसाही ही मच्छिमार बोट बुडाली असून चौदा जणांना वाचवण्यात नौदलाला यश आलं असून तीन मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत नौदल तटरक्षक दल आणि ओएनजीसीच्या जवानांची संयुक्त शोधमोहीम कालपासून सुरू आहे बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी समुद्रात गेलेले आयएनएस त्रिशूळवरील दोन पाणबुडेही बेपत्ता झाले होते मात्र आज या पाणबुड्यांचा पत्ता लागला मुंबईपासून तीस नॉटिकल मैल अंतरावर काल सकाळी दत्तसाई ही बोट खराब हवामानामुळे बुडाली पालघरमधल्या कुपोषणग्रस्त बालकांचं पुनर्सर्वेक्षण तातडीनं करावं असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत पालघर जिल्ह्यातल्या जव्हार मोखाडा वाडा आणि विक्रमगड तालुक्यातल्या शून्य ते पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचं सर्वेक्षण एकवीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावं अशा सूचना सवरा यांनी दिल्या आहेत पालघर जिल्ह्यात कुपोषण रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत सवरा यांनी आज आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते सर्वेक्षणात एखाद्या बालकाची परिस्थिती गंभीर असेल तर संबंधितांनी बालकावर त्वरित उपचार सुरू करावेत तसंच रुग्णवाहिकांची संख्या कमी पडल्यास खाजगी रुग्णवाहिकांची सेवा घेण्यात यावी असंही सवरा यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला सांगितलं नांदेड शहरात आज सकल मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला नांदेडच्या नवामुंडा भागातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानातून या मूक मोर्चाला सुरुवात झाली माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते या मोर्चात मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला विशेष म्हणजे महिला आणि शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या या मोर्चात लक्षणीय होती अत्यंत शिस्तबद्ध कुठल्याही घोषणा न देता शांततेच्या मार्गानं मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केलं मराठी क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापुरात आज व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या पंधरा ऑक्टोबरला कोल्हापुरात हा मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आज घेण्यात आलेल्या या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती खासदार धनंजय महाडिक आमदार हसन मुश्रीफ क्षीरसागर सुरेश हळवंकर अमल महाडिक संध्यादेवी कुपेकर दैनिक पुढारेचे संपादक प्रतापसिंग जाधव यांच्यासह मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक उपस्थित होते हा मोर्चा कुणाच्याही विरोधात अथवा कुणाच्याही समर्थनार्थ नाही राज्यात बत्तीस ठिकाणी मराठी क्रांती मोर्चा काढल्यानंतर मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रोड कारागृहात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना काल जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे भुजबळ यांना ताप प्लेटलेट्स कमी होणं आणि अंगोदुखी अशा तक्रारी असल्याची माहिती जे जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांनी दिली महाराष्ट्र सदन आणि इतर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं त्यांना अटक केली होती राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआय ही संस्था जवळून पाहण्याची संधी पुणेकरांना दोन दिवस मिळाली एकोणीसशे एकसष्ट साली पुणेकरांनी जमीन देऊन या संस्थेला आपल्यात सामावलं मात्र या संस्थेसमोरून जाताना प्रत्येक व्यक्तीला या संस्थेच्या आत काय दडलंय याची उत्सुकता होती एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांना ती जाणवली त्यामुळे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणेकरांसाठी आयमध्ये मुक्त प्रवेश दिन साजरा करण्याचं ठरलं त्यानुसार काल आणि आज ही संस्था पुणेकरांना पाहायला मिळाली उन्होंने जिस इंस्टीट्यूट को 1961 में अपने यहाँ जगह दी और इस इंस्टीट्यूट को इतना प्रेम दिया इतना सम्मान दिया तो एफटीआई ने सोचा कि हम उनको हमारी तरफ से धन्यवाद कहें पुणे की जनता को और उनको आमंत्रित करके उनको ये पूरा इंस्टीट्यूट दिखाए यही इसके पीछे की सोच है यह उपक्रमाला विद्यापासन वयोवृद्धांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसद मिला या संस्थेच्या ठिकाणी पूर्वी प्रभात चित्र कंपनीचा स्टुडिओ होता अद्यापही या स्टुडिओचा काही भाग जसाच्या जा तसा ठेवण्यात आला आहे त्या काळातील केशभूषा वेशभूषा आणि सेट्स पासून आतापर्यंतचं आधुनिक तंत्रज्ञान या ठिकाणी आहे शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट आणि आध्यात्मिक शेती या विषयावर परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं राज्यस्तरीय निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे रासायनिक शेतीवर शेतकऱ्यांचा उत्पादनातला बहुतांश वाटा खर्च होत असल्यामुळे तसंच दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या पाण्याच्या शेती करणं अवघड झालं आहे शेतीचा उत्पादन खर्च कमी करणं हा एकमेव पर्याय असून यासंदर्भात यशस्वी प्रयोग केलेले नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर हे या शिबिरात मार्गदर्शन करत आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट शेती तंत्र अत्यंत उपयोगी पडेल असा विश्वास पाळेकर यांनी व्यक्त केला मराठवाड्यामध्ये तीन वर्षापासून दुष्काळ होता रासायनिकचे पिकं सुकले रासायनिक संत्र्याची बाक आणि मोसंबी सुकली त्यांची डाळिंब सुकले पण झिरोबळ शेतीमध्ये त्याच शेजारी आमचं पीक होतं आमची मोसंबी हिरवीगार होती आमचं डाळिंब हिरवीगार होतं आमचा ऊस हिरवगार होता आणि सोयाबीन कापूस शिजवगार होता म्हणजे दुष्काळ तिथे होता दुष्काळ इथे होता पण दुष्काळात ती सगळी संपली आमचे पीक उभी होती याच कारण दुष्काळाला समर्थपणे तोंड देण्याचं सामर्थ्य झिरोबळ नसते शेतीमध्ये आहे हे शिबीर एकवीस सप्टेंबरपर्यंत चालणार आहे भक्ती संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं काल रात्री हृदयविकाराच्या दुखण्यानं मुंबईत निधन झालं चौसष्ट वर्षांचे होते मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले अजित कडकडे कर रवींद्र साठे आणि अरुण पौडवाल या गायकांना घेऊन भक्ती संगीताचा नजराणा होनप यांनी रसिकांना दिला स्तोत्र मंत्र यासह भावगीत आणि प्रेमगीतांनाही त्यांनी संगीत दिलं होनप यांच्या व्हायोलिन वादनानं बॉलिवूडवरही गारुड केलं राष्ट्रीय स्तरावरील सातारा मिनी हिल मॅरेथॉन स्पर्धेचं आज आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरच्या हस्ते उद्घाटन झालं या स्पर्धेत देशभरातून तसंच इथिओपिया केनिया फिनलँड जर्मनी या देशातले स्पर्धक सहभागी झाले होते सातारा शहर ते यवतेश्वर डोंगर कासपठार अशी एकवीस किलोमीटर ही स्पर्धा होती सातारा हिल मॅरेथॉनचं हे पाचवं वर्ष असून जिल्ह्यातून सुमारे सुमारजार स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते गेल्या वर्षी या स्पर्धेत सर्व गटातून साडेसहा हजार स्पर्धक धावले होते त्यापैकी दोन हजार सहाशे अठरा स्पर्धकांनी एकवीस किलोमीटर हे अंतर पूर्ण केल्यामुळे या स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद झाली आहे नवी दिल्ली इथं असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आज प्लेऑफमध्ये भारत आणि स्पेन दरम्यान दोन परतीचे सामने होणार आहेत भारताच्या साकेत मायनिनीचा सामना फिलेसियानो लोपेसी तर राजकुमार रामनाथचा सामना डेव्हिड फेररशी होणार आहे पाच सामन्यांच्या प्लेऑफमध्ये ऑफ भारतावर स्पारतावर तीन शून्य अशी आघाडी घेतली आहे काल झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राफेल नदाल आणि मार्क लोपेज यांच्या जोडीनं भारताच्या लिएंडर पेस आणि साकेत मेनेने या जोडीचा सहा चार सहा सात चार सहा चार सहा असा पराभव केला होता हवामान राज्याच्या बहुतांश भागात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला आहे मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यात आज पाऊस झाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरं तसंच शाळांमध्ये पाणी शिरलं काही घरांची पडझड झाल्याचंही वृत्त आहे लातूरात पावसानं उघडीप दिली आहे वादळी वाऱ्यानं कोकण किनारपट्टीला काल चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील निवारा शेड उडून गेली तसंच अनेक मच्छीमार नौका समुद्रात भरकटल्या आहेत येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सत्तावीस किमान चोवीस नागपूर बत्तीस आणि पंचवीस पुणे अठ्ठावीस आणि बावीस औरंगाबाद एकोणतीस आणि बावीस नाशिक अठ्ठावीस आणि तेवीस कोल्हापूर चोवीस आणि एकवीस रत्नागिरी अठ्ठावीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि एकवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही आणि किमान बावीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमध्ये उरी इथल्या लष्करी मुख्यालयावर पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला सतरा जवान शहीद तर एकोणीस जवान जखमी शूर जवानांनी चार दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान जैश ए मोहम्मदनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी हल्लेखोरांमागे असणाऱ्या शक्तींना तोडीसतोड कणखर प्रत्युत्तर देण्याची पंतप्रधानांची ग्वाही राष्ट्रपती पंतप्रधान संरक्षण मंत्री यांच्यासह अनेकांनी केला ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करून जागतिक समुदायापासून एकटं पाडण्याची गरज असल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन चा बहार भारत आणि इराण या उभय देशातल्या संबंधांना नवा आयाम मिळेल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला विश्वास सुंदर आणि सुरक्षित कल्याण डोंबिवलीच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यात ओरॅकल कंपनीशी करणार करार जवळच्या समुद्रात मच्छीमार बोट बुडाली चौदा जणांना वाचवण्यात यश तीन जण बेपत्ता शोधकार्य सुरू आणि भक्ती संगीताच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनक यांचं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्यातली आदिवासी बहुल क्षेत्रात कुपोषणामुळे आदिवासी बालकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळेच विविध उपाययोजनांनंतरही ही समस्या बळावण्यामागची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा महत्वाची ठरते याच अनुषंगानं या, या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार भगवान खैरनार यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार